रोहिलों के मातबर सरदार हाफिज अहमद खान जी और पठानी सरदारों के सिरताज अहमद खान बंगस साहेब पान पच्चा धुमा कुळीत भाऊ साहेब पेशवे यांचे भयाने दिल्लीहून शाह आलम बादशाह पळून गेले। ते अजून आज 10 वर्षे होत आली तरी अलाहाबादेसच आहेत। पानपताला मराठ्यांचे जबरदस्त नामुष घेऊन अहमदशाह अब्दाली फत्ते पावले, पण त्याचे दिल्लीचा बंदोबस्त करवला नाही। तरीही फिर भी मोगल बादशाहीच्या सेवकाने शमशेरीच्या बळाने बादशाहीच्या गैरहजेरीतही आजवर दिल्लीवर इस्लामी झेंडा कसा बसा फडकत ठेवला आहे। पण त्या मराठ्यांनी पानपच्चा पराभवासही पचवून पुन्हा शिरजोर होऊन आज उत्तर हिंदवर स्वारी चढवली आहे। त्यांचे वाटत मी जाटा साडवे घातलेच आहे, पण तिकडे अलाहाबादेकडे बादशाह घाबरून जाऊन मराठ्यांचे साय घेऊ पाहता जर का बादशाह पुन्हा मराठ्यांच्या हाती पडला तर पान पताला मराठ्यांचे हाड वैर ज्या तुम्ही आम्ही संपा दिले त्या साऱ्याचा सत्यानाश होईल। हे भयंकर संकट टाळावे कसे ते आता तुम्हीच सांगा। ए इस्लामी सल्तनत के मातब्बर सरदार, मोंगली तख्त के ऊपर बादशाहों को चढ़ाने उतारने वाले हिम्मत बहादुर नजीब खान साहेब, मराठों के नाम से आप इतना क्यों घबराते हो? मेरे 50,000 पठान जब तक जीतते हैं तब तक ये मराठे किस चिड़िया का नाम है? ये दिल्ली का मोंगल बादशाह शाह आलम यदि नामर्दगी से इस वक्त मराठों को मिल जाएगा तो मैं सचमुच बाबर के मोंगल खानदान को हटा के इस दिल्ली के इस्लामी तख्त पर पठानों के सरताज शाह अब्दाली को बिठाऊंगा। नहीं तो मैं खुद ही अपनी पठानी बादशाह कायम करूंगा। पानपत असल में पठानों ने ही तो जीता है, यह बादशाह तो पठानों की ही है। मोश बंगश खान, ये रोहिलो की शमशेर मेरे हाथ में जब तक चमकती है तब तक तो दिल्ली में होगी तो रोहिलो की ही बादशाह होगी, पठानों की नहीं। पानीपत की लड़ाई हम रोहिलो ने जीती है, तुम पठानों ने नहीं। नहीं नहीं, पानपत की लड़ाई खरोखर सांगायचे तर अजून कोणी जिंकली नाही। पानपतचा सूड उगवण्याची धमक जोर त्या मराठ्यात आहे तोर पानपत तुम्ही जिंकले नाही। इसलिए अब सब सच्चे दीनदार मुस्लिम बहादुरो, आपस के झगड़े छोड़कर पहले इन काफरों के चोर को कुचल लेना चाहिए। ऐसी ही बात है तो मैं आपको एक साफ साफ सवाल पूछता, आपण मराठ्यांच्या साह्यास स्वतःची एक लहानशी फौज धाडली आहे हे खरे का? मराठ्यांनी आपणास मागे जिवंत धरून सोडले तेव्हापासून आपण मराठ्यांची धास्ती खाल्ली आणि म्हणूनच आता आतून त्यांच्याशी होळकरांच्या वतीने सूद बांधून प्रसंगी स्वतःचा जीव वाचवू पाहता अशी आम्हा जबरदस्त शंका येत आहे। आपला कपटी स्वभाव तसे मशहूर। मेरे प्यारे बंगस खान जी, मी कपट केले असले तरी ते इस्लामाच्या शत्रूंशीच होय। होळकरांचा मी मानस पुत्र म्हणून घेतले, म्हणूनच पूर्वी होळकरास सपशील तोंड घाशी पाडू शकलो। तशीच मी एक मुठभर लष्करी फौज मित्र म्हणून मराठ्यांच्या सहाय्यास थाडली असल्याने ते असावधपणेच माझ्याकडे येतील आणि मागे जसा मी दत्ताजी शिंद्यास कोंडला तसाच या मराठी फौजानेही चुचकारीत कोणा सिंहाच्या गुहेत अचानक सोडावा तसे तुमच्या कैंचीत कुठेतरी अचानक आणून सोडीन। राहिला बादशाहचा प्रश्न, पण ते मराठास बोलवित आहे ते कळताच मी इंग्रजास उठविले। त्यांनी बादशाहस मराठ्यांविरुद्ध साय देतो म्हणून सांगता सुजा उद्योलय धीर धरू लागले। तेव्हा जाटांनी मराठा साडवले आहे तोच तुम्ही फौज बंद होऊन यावे। तिकडून अब्दाली इथे आपण खालून बादशाह घेऊन सुजाने इंग्रज असे चढून येतास मराठा चटणीला देखील वाटस येणार नाहीत। शाबाश मसलती मातब्बर शाबाश, बस मैं मेरी 50,000 पठानों के फौज अभी के अभी दुआबे में जाके खड़ी कर देता हूँ। मरहट्टे दिल्ली में काफर शाही कायम करना मांगते हैं ना, मैं उनको जल्दी ही बता दूंगा कि इस्लामी शेर की गुहा है ये दिल्ली। इसके सामने आते ही मरहट्टे बन जाएंगे बिल्ली, मराठे बुतपरस्त काफर। क्या इस पत्थर को पूजने वालों को कभी दीकदार वृश्चिकन मुसलमानों के ऊपर फतेह मिल सकती है? कभी नहीं, नामुमकिन। अब जाइए, दिन इस्लाम के महावीर हो, अपनी फौजे सज धज के इस मुस्लिम सल्तनत के बचाव के लिए बिजली की वेग से दौड़ाइए। जाइए।
अब्दालीची इतकी पायाधरणी केली पण अजून त्यांचं काहीच उत्तर येत नाही. केवळ एक वेळ काहीच उत्तर आले नाही तरी चिंता नाही, अब्दाली येणार येणार अशी नुसती भूमिका जरी सारखी उठत राहिली तरी मराठे वचकून राहतील. पण जर का अब्दाली येतच नाही तसे उत्तर आले तर मात्र प्रसंग कठीण गुदरणार. जाटांनी दिल्लीच्या वाटेत आडवे येऊन मराठ्यांची झुंज ठाणली आहे तोच. सरदार साहब, मरहट्टो के छावणीतून पक्की बातमी आली आहे की शहा अब्दालींनी आपण मराठ्यांशी मित्रत्वानेच वागणार आणि झालेला संधी मोडणार नाही असे आश्वासन मराठ्यांचे सरसेनापती कानडे यास धाडले आहे. जा मराठे बड़े शैतान है, हमको ना उम्मीद करने के लिए ऐसी झूठी बाजार गप हर वक्त उड़ाते रहते हैं. जाओ. और आपको भी शहा अब्दाली के तरफ से यह सरकारी लिफाफा आया है. क्या नामुमकिन, अब्दाली शरी का शहनशाह भी मराठों से सचमुच डर गया? दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांनी तुम्ही आपले कायदे पाहून घ्या, त्या प्रकरणी काबूलचे सरदार मराठ्यांशी वैर करीत नाही असे साफ उत्तर मला अब्दालीने धाडावे. मराठ्यास दिल्ली मोकळी करून द्यायचीच होती तर दिल्लीच्या राजकारणात पानपच्चे वेळी तरी त्या घमणखोर अब्दालीने नाक का खुपसले आणि आम्हास मराठ्यांचे हाड वैरी बनवून आता असे साफ तोंड घशी का पाडले? अच्छा ठीक आहे, जाट काही झाले तरी आणखी 3-4 महिने मराठ्यास गुंतून ठेवतीलच. तो इंग्रजांसह बादशहास दिल्ली सणावे, वंगशनी हाफेज त्यांच्या प्रचंड फौजांनीशी तोवर येतीलच. हुजूर हुजूर, बाजार में तमाम मुसलमान बड़ी खुशी कर रहे हैं, जाटों ने किसी बड़ी लड़ाई में मराठों को नेस्तनाबूद किया, ऐसी अफवाह बड़े जोरों से फैली है. चाबास जा, जाट सचमुच बड़ा बहादुर है. आता मराठ्यांशी मी अजून चालविलेले मैत्रीचे सोंग सोडून उघड जाटास मिळावे हेच उत्तम. बाजारी म्हणून ज्या बातमीस आम्ही म्हणतो ती पुष्कळदा सरकारी बातमीहूनही येण्यात अधिक चपळ आणि माहितीने अधिक भरपूर असते. जाटांनी मराठ्यांचा मोड केला असलाच पाहिजे, ही बाजार बातमी खरी असलीच पाहिजे. हुजूर, पण बाजारात हिंदू लोक म्हणतात कुठल्या तरी मोठ्या लढाईत मराठ्यांनी जाटांचा पुरता मोड केला. नाही गवार, बाजारात 500 सच्च्या झुटी खबरी 5 पळात बोकावून जातात. ही खबर सच्ची का झुटी याचा नीट शोध घेतलास? नाही ना, तो कमबख्त जा और पहले वो दरियाफ्त करो. बाजार गप्पांवर आम्ही सहसा विश्वास ठेवित नाही, दफा हो जा. हुजूर की सेवा में आग्रे से यह सरकारी लखोटा आया है. या खुदा, इतक्या धडाक्याने मराठ्यांनी जाटांच्या जबरदस्त फौजेचा पुरता फन्ना पाडला तरी कसा? क्या नामुमकिन, खुद नवल सिंग जाटच मराठ्यांचे हाती पडला आणि मराठ्यांनी दिल्लीवर ढाला फिरवला देखील? ए नजीब खान, अब तेरी जान का कुछ भरोसा नहीं, तेरी जान अब मराठे नहीं छोडेंगे. पळून जावे पर कहा बंगश कडे, पण पाठोपाठ मराठ्यांचे शिकारी कुत्री माझे कुत्रड करतील तेव्हा कुठे लपू का दिल्ली लढवू? अक्षर बेवकूफ की बात, त्या मराठी फौजांच्या प्रचंड लोंढ्या पुढे दिल्लीची बादशाही नामर फौज गवताच्या काडीसारखी वाकून वाकून जाईल आणि पुन्हा लढताना जर मी सापडलो तर भुक्काळातील भुक्कड मराठाही पानपतचा सूड पानपतचा सूड म्हणून गरजत माझे राई राई एवढे तुकडे करण्यास चुकणार नाही. अफसोस अफसोस, अब दूसरा कुछ तरीका नहीं, अब दूसरा कुछ रास्ता नहीं. ये नजीब खान, अब जो तेरे को बचानी होगी तेरी जान तो मरहदों के पाव पर रख दे तेरी तलवार और तेरा मैन. हाँ होकर आ अचानक शरण जाओ, म्हणजे माझा तो शिरच्छेद तरी होऊ देणार नाही खास. आपण मित्र म्हणून मराठ्यांकडे धाडलेल्या आपल्या फौजेचाच आंशिक जय आहे असे ठोंग करीत मराठ्यांना आपण जाऊन भेटावे, ते वर्दळीवर आल्यास साफ पाय धरावे, जीवावर आले ते शरणाच्या शेपटीवर गेल्यास ठीकच. जगलो तर या शरणाचा वचपा खुद्द माधवरावांच्या मरणानेच काढीन. होय अजूनही काढीन, पण ते पुढचे पुढे. सरदार हो, पुण्याहून उत्तर हिंदवर चालून आल्यास आपणास उणे पुरे वर्ष होत आले. त्या अवधीत आपले सरसेनापती कानडे यांनी तेथील बंडावा मोडला.
शिंद्यांनी जयपूर जोधपुरापर्यंत राजपुतांची बंडाळी मोडून थकलेली 60 लक्षखंडणी घेतली. तुकोजीराव, आपण बुंदीकोट्याकडील व्यवस्था लावून खंडणीची 12 लाख बाकी देणे त्यास भाग पाडले. पावसाळ्यात इतके कार्य उरकून आपल्या साऱ्या सेना पुन्हा एकत्र होऊन जाटांशी भिडल्या. जाट झुंजार लढलेही बहुत. जाटांकडे फ्रेंच जनरल माडेक, सुमरू, त्यांची कवायती पलटणे केवळ अजिंक्य, पण त्यास चोप देऊन तुम्ही आज जाटास पुरता मोडलात. आता शरण आलेले जाटांचे अधिपती नवलसिंग जाट स्वतःच आपले भेटीस येणार. सरसेनापती कानडे यांची अशी आज्ञा आहे की त्यांस पराजयाच्या दुःखाचा विसर पडावा अशा ममतेने आपले करून घ्यावे. हे यशवंतराव आलेस त्यांना घेऊन. यावे वीरवर नवलसिंगजी, असे इकडे आमच्या शेजारी यावे. आणि असे अभिवादन का? तुम्ही जाट, हिंदू, आम्ही हिंदू, आपण हिंदूंशी लढावे लागले याची लाज आम्हासही आहेच. वास्तविक हिंदुस्थान हिंदुमय करून स्वधर्म राज्य स्थापावे हा आमचा पूर्वापार मनोदय. त्यासाठी 3 पिढ्या मराठे यवनांशी झुंजलोही, पण सूरजमल जाटांनी पानपत प्रसंगी शपथक्रिया मोडून मी भाऊसाहेबास यवनांचे तोंडी एकटे सोडून आपण निघून गेले ही गोष्ट अनुचित झाली. पण त्या योगे सूरजमल तरी वाचले का? ज्या नजीब खानाचे नादी लागून सूरजमलानी मराठ्यांचा विश्वासघात केला, त्याच नजीब खानाने मराठे मोडताच त्या तुमच्या सूरजमलानाही एकटे गाठून शेवटी ठार मारले. आता झाले ते झाले. सूरजमलांनी रणांगणात आम्हाला सोडले, तरी पानपत बुडताच त्यांनी जातीने पानपथहून परत फिरलेल्या मराठ्यांचा बहुत परामर्श घेतला. हे उपकार आम्ही चांगलेच मरून आहोत, दुर्दैवाने आजवर लढलो. पण आता यापुढे तरी आपण साऱ्या हिंदूंनी हिंदू पदवादशाहीच्या कार्यी आपलेच कार्य समजून सहकार्य करावे हेच उचित. पण राजपूत आणि हिंदूंनी यमनी बादशहास आपल्या मुली देखील देऊन उलट शिवाजी महाराजांपासून आजवर मोगलांच्या वतीने मराठ्यांवरच राजे जयसिंगांप्रमाणे सतत स्वाऱ्याच लढवल्या. पानपती घात केला, यवन वाचवला, बंगाल पासून सिंध पर्यंत साऱ्या हिंदू एकछत्री हिंदू राज्य करील असा एकही वीर उरला नसता एकट्या मराठ्यांनी तेवढा साहस केलं. हिंदुस्थानात एकछत्री हिंदू राज्य जवळजवळ स्थापित आणलं हे तर खोटं नाही ना. औरंगजेबी मलेंच्या बादशहाचे अंकित म्हणून घेण्यात जी लाज आहे, तितकी तरी हिंदू छत्रपतींचे अंकित म्हणून घेण्यात राजपूत जटाधिक हिंदूंना खचित खचित नाही. तेव्हा आता झाले ते विसरून आग्र्याचा किल्ला त्या साऱ्या प्रांतासुद्धा मराठ्यांचा मराठ्यास परत द्यावा, 50 लक्ष रुपये खंडणी म्हणून द्यावे आणि दिल्लीवर चालून जाऊन मराठे अविधांशी लढत असताना मित्रभावाने, बंधुभावाने, हिंदू भावाने त्यास निदान नुसता पाठिंबा तरी द्यावा हेच उचित. या सर्व अटी आम्हाला मान्य आहेत. हा जाटांचा राजा आजपासून पेशवे सरकारचा उपकृत मित्र झाला. सरदार, दिल्लीहून बादशाही लखोटा घेऊन कोणी मोठा मुसलमानी सरदार पाय उतर छावणीत आला असून कारभाऱ्याची भेट तात्काळ घेऊ इच्छितो. जा, घेऊन या त्याला. मला वाटतं बादशाह मराठ्यांकडे येणार त्या प्रकरणी हा कोणीतरी निरोपे आला असावा. कोण तुम्ही? परम प्रतापी पेशवे बहादुरा सर्वस्वी शरण रिघत असलेला हा त्यांचा अपराधी नजीब खान. नजीब खान तुम्ही? कोण? नजीब खान? दत्ताजी फसवून अंतर्विधीत मारणारा नजीब खान? सूरजमल जाटास मारवणारा नजीब खान? अब्दालीस बोलवून पानपताचा कट रचणारा मराठ्यांचा हाडवैरी नजीब खान? आणि तू शरणागत होऊन येतोस, रडतोस? छट छट जा, आलास तसाच परत जा आणि लढायला ये. आता कुठे आहे तो तुझा अब्दाली? जा, मी जा त्याला. तुला मराठ्यांच्या पायाशी आम्ही आणणारच आहोत, पण ते मरणाचे पाश फेकून ओढे असे शरणागतीच्या ढालेखाली अलगत झोकून नव्हे. कुठे आहेत सरसेनापती कानडे? ह्याला इथल्या इथे ठार करण्याची आज्ञा मला लवकर द्या, नाहीतर राजशिस्तीच्या कर्कच्च पायबंदास तोडून तुमच्या आज्ञे वाचून
ही माझी तरवार ह्या पापेचे हे शिशुपाली शीर भर राजसभेत कापण्यास श्रीकृष्णाच्या सुदर्शनासारखी माझ्या हातातून निसटेल निसटलीच पहा। महाजी शांत व्हा, प्रथम मला तोडा नी मग या राज्यसभेच्या शिस्तीच्या पायबंदाला। तुकोजीराव, मागे हा मायावी असाच मराठ्यांच्या हाती जिवंत सापडला असता असाच रडला, तेव्हा मल्हारराव होळकरांनी याला मानसपुत्र मानून पाठीशी घातला आणि भोळ्या दादाने ह्याला जिवंत सोडला। पण तुमच्या आमच्या अंतःपुराची देखील कुतरवड करण्यास हा पापी पुढे चुकला नाही हे विसरलत वाटते। याचा वेश तुम्हास बगळ्या साधूसारखा पांढरा स्वच्छ दिसत असेल नाही, पण मला पानिपती पडलेल्या 1,00,000 मराठ्यांच्या रक्तात भिजून तो लाल वडक झालेला दिसत आहे। पानपत, छे, मी ह्याला छाटणार प्रत्यक्ष पेशवे आडवे आले तरीही। महाजी, माझ्या शब्दासाठी म्हणून तरी क्षणभर मागे घ्या। अहो तरवार म्यान करा, हा आता लगेच पळून तर जात नाही ना। तो काय म्हणतो ते ऐकून मग त्याचे रितसर पारिपत्य काय करायचे ते करूच आपण। निरुपाय निरुपाय, हे नजीब, प्रत्यक्ष ऐरावताच्या गजचर्माची ढाल करून जरी तू येतास तरी ती देखील एका फटकाऱ्यासरशी पाडून ही मराठ्यांच्या सुडाची तरवार तुझे शीर छाटून टाकती। पण या शरणागतीची ढाल घेऊन तू आलास तोवर ती सुडाची तरवार देखील बोथट झाली। तुला ही शरणागतीची अभेद्य ढाल कुठे सापडली रे? बहुधा बहुधा होळकरांच्या शस्त्रगारातूनच ती तुला गुपचूप पुरवण्यात आली असावी। तू मल्हाररावांचा मानसपुत्र ना, अखिल हिंदूत मानसपुत्र होण्याचा योग्यतेचा हिंदू होळकरण सापडत नाही असे दिसते, म्हणून मानसपुत्र तेवढा मुसलमानातूनच निवडण्याची होळकरशाहीत परंपरा पडली असावी। तुम्ही संतापाचे भरात बेशुद्ध झाला आहात, पण तो तुमचा संताप रास्त असल्याने तुमच्या दुरुत्तराकडे दुर्लक्ष करून आम्ही तुमचे कौतुकच करतो। नजीब खान, तुम्ही मराठ्यांची झुंजणार होतात ना? झुंजायचे तेव्हा झुंजलोही, पण त्याविषयी मराठ्यांनी मला पानपती मारून उगविला असता त्याहून अधिक भयंकर सूड आज पाय चाटणाऱ्या कुत्र्यासारखा मला धिक्कारून उगविला आहे। आता आता झाले हे पुरे समजून आम्हास पदरी घ्यावे। शरणागतास मराठे सर्वदा अवधार्यानेच वागवितात, हा त्यांचा पूर्वापार लौकिक आहे, पता आहे आम्ही। नाही नजीब खान, नाही। शुरास आणि षंडास, सच्चास आणि लुच्चास, तो सारख्याच अवधाऱ्याने वागविणाऱ्या राजपुती भोंगळ सुतीपणाचा हा लौकिक आम्ही लौकिकास्पद नव्हे तर लज्जास्पदच समजतो। शूर आणि सच्चा शरणागतास आम्ही कसे सन्मानतो ते इकडे पहा, हे नवलसिंग जाट। आणि क्रूर लुच्चा शरणागतास आम्ही कसे वागवतो ते तो नजीब खान उभा आहे तिकडे, म्हणजे स्वतःकडे पहा। ही दोन्ही दृश्ये तुला मराठ्यांच्या धोरणाच्या दोन्ही बाजू एकत्रच दर्शवतील। नजीब यापुढे मराठ्यांची सच्चाईने वागतो की लुच्चाईने ते त्याच्या कृत्यावरूनच जर कळले तर मग तो अवधार्यास पात्र ठरेल ना। मराठ्यांच्या सरसेनापतींचे हाती मी माझी सारी फौज सोपवून देतो, दिल्ली मराठ्यास मोकळी सोडतो, माझ्या हाती असलेल्या आंतरवेदीतील सारा सारा प्रदेश मराठ्यास देतो आणि इंग्रजांनी पाठीशी घातलेल्या बादशाही फोडून आणून मराठ्यांचे हवाली करतो। पण जीवनदान द्यावे झाला करा ठीक। आता आता आम्ही मागचे पायी दिल्लीत जातो आणि फौजा आणि दिल्लीचा किल्ला घेऊन येतो। जाऊ आम्ही परत? तुम्ही परत जाणार नजीब? आता मराठी छावणीतून परत गेले तर तुमचे प्रेत काय ते जाईल? नजीब, तुम्ही मराठ्यांचे बंदीवान झाला आहात, तुम्हास आमच्या सैन्यातच बंदिस्त राहावे लागेल। आणि तुम्ही आत्ताच केलेल्या कराराप्रमाणे जर न वर्ताल तर तुमचा तत्काळ शिरच्छेद केला जाईल। जा राव राजे यशवंतराव, नजीबला बंदीवान करून पक्क्या बंदोबस्तात ठेवा, जा। आम्ही आत्ताच सरसेनापती कानडे यांच्याकडे जाऊन या प्रकरणी त्यांची काय आज्ञा आहे ते विचारतो। बस सरदार हो, आता एकदम दिल्लीवरच चढून चलावयाचे। दिल्ली मोकळी झाली, कुराडीचे काम सुईने झाले। लोक म्हणतात परमेश्वर तारी त्याला कोण मारी, मी म्हणतो
पंचांग तारी त्याला कोण मारी? माधवराव पेशव्यांनी मला मरणी मारण्याकरता म्हणून लढाईवर धाडला, पण या पंचांगाच्या प्रतापाने माझे पंचप्राण पेशव्यांच्या स्वयंपाकघरात जितके सुरक्षित आणि चैनित होते तितकेच या स्वारीत पण आहेत. पेशव्यांच्या वाड्यातील बायका माणस नसतील इतका या स्वारीतील जाड सारा सरदारनी सैनिक ज्योतिष भोळा आहे, जो तो माझी कुंडली पहा, माझा हात पहा म्हणून सारखी माझी मनधरणी करीत असतो. मी लढाईत मेलो तर ते लढाईत कधी मरणार याचं भविष्य सांगण्यास कुणीच मोठा ज्योतिष उरणार नाही, ही गोष्ट भविष्य वर्तवल्या वाचूनही साऱ्या समस्तेचे दिसते. अशा सगळ्यांच्या वशिल्याच्या बळाने मी सैन्याच्या पिछाडीस पंचांग जाईत सुरक्षित पडलेला असतो. लढाईत आघाडी जोर जय मिळत आहे तोवर पिछाडी शनिवार वाडे इतकीच निर्भय असणार. बर जर क्वचित पराजय होऊन आघाडी उधळलीच तर त्या संकटाची आता मला भीती नाही, कारण मला सैनिक झाल्यापासून तलवार जरी चालवता येत नसली तरी घोडा असा चालवता येतो की यव. लढाई घोड्याचा खरा उपयोग जर केव्हा केला असेल तर तो पळ काढण्याच्या वेळीच असतो. आमच्या मल्हारबा होळकरांचा तर बाणाच होता तो. पानपतला लढाई बिघडून भाऊ पायउतार होताच मल्हारबांनी पानपती घोड्यावर जी मान ठोकली की सगळ्यांचे आधी थेट पुणे गाठी तो चळू दिली नाही. खरा खंडासवार तो. बर मी पिछाडीवरच राहतो म्हणून पानपतचा सूड घेण्याचे प्रत्येक जातीवंत मराठ्यांचे जे करे कर्तव्य तेही माझ्या वाट्यापुरते पार पाडण्यात काही मी मुळीच आळस करीत नाही. पानपतला शत्रूंनी मराठ्यांचे प्राण घेतले आणि लूट केली या दोन गोष्टींचं सूड म्हणजे पानपतचं सूड. पैकी मराठी प्राण्यांचं सूड शत्रूचे प्राण घेण्याचे ते आघाडीचे सैन्य उगवतेच आहे. उरला मराठ्यांच्या लुटीचा सूड. त्यासाठी मी या स्वारीच्या स्वयंपाकघराचा मानकरी आमचा धोंडण्णा असे दोघे प्रत्येक लढाई संपताच रात्री बेरात्री त्या त्या रणक्षेत्रावर मी त्याच्या वाटेवर जाऊन मी शत्रूचा मुडदान मुडदा उलटा पालता घालून सोने मोती वस्त्रे जे कौशल ते लुटून आघाडीच्या सैन्याने अर्धा सोडलेला पानपतचा सूड पुरा पुरा घेऊन सोडतो. हे पहा कोण्या शत्रूचे गाठोडे या निर्जन रानाच्या आडवाट्यावर पडले आहे, पण आजूबाजूस तर कोणीच दिसत नाहीतर ही चोरी होईल. छट कोणीच नाही तेव्हा ती लूटच आहे. हर हर महादेव पानपतचा सूड. बस आता अगदी रणधर्माच्या शिस्तवार अधिकारानेच हे गाठोडे माझे झाले. पण असे सोडू नये, मुहूर्त पहावा. शुभ वेळा आपण 10:05 पळेच आहे तेव्हा झटपट पळवले पाहिजे. जय देवा. अरे वा दागिने नथ मोत्यांची माळा जडावाचे गोट हार सरी लेहंगा ओढणी, पण ही वसने मात्र फाटकी जुनाटच दिसतात. अरे हो पण कमरपट्टा वा वा. अबे रामप्रसाद कोई पुक्का भुक्कड मरेठा देखणे मी आता या आदमी आपल्या टिपऱ्यांच्या नाचातील त्या पोरास द्यावयाच्या राधेचा सोंगाचा हा साज बांधून जे गाठोडे आपण झाडाखाली ठेवून ओढ्यावर पाणी प्यायला गेलो ना ते तो चोरीत आहे. आपण त्याची बाजूस पडलेली तलवार तेवढी लांबू नि मग त्याला लुटून फस्त करूया. ए कोण है चोर मरे ठीक चोर तुला जाटांचा पण हात दाखवतो थांब. हा दाखवावा जाटांचा हात दाखवावाच, पण मी एक नामांकित ज्योतिष आहे हे मात्र बरोबर ओळखलेत. सगळे भूत भविष्य फुकट धर्मार्थ सांगतो. पाहू हात पाहू. दाखियो रे हात त्याला दाखियो दाखियो. चुप रडशील ओरडशील तर शिरच छाटून टाकू. उत्तर उत्तर तो तुझ्या गळ्यातला कंठा ती कडी आणि त्या अंगठ्या त्याची उंची वस्त्र पण काढून घ्या. हा आता त्याला ह्याच झाडाला बांधूया. शेंडी पण बांध पक्की हात पण. हा असा दादा आता जातो आम्ही. रागवू नका. हा त्याचे राग कसला, जाट मराठ्यांचं युद्धच चाललं आहे सध्या. तेव्हा तुम्ही जाटांनी मला मराठ्याला लुटलेत ते साहजिकच आहे, पण हे सज्जन लुटारू हो
माझे वस्त्र हरण करी रडू नका आणि मला मोकळा सोडा. काही धर्मयुद्धाने लढावे, पाया पडतो एवढे ऐकाच. धर्मयुद्ध होय, बर तर आता असा करू, आम्ही लुटले ते आम्ही नेतो आणि आमचे जे गाठोडे तुम्ही लुटले त्या साऱ्या वस्तू तुम्ही ठेवा. अहो ठेवा ठेवा, घ्या सगळं घ्या. आता झालं जपा हा नीट, त्यातलं सोनं तेवढं पितळी आहे आणि मोठी तितक्या बनावट. आणि हो, तुम्हाला मोकळं सोडून द्यायचं काम पण होईलच लवकर. या रानवाटेला दुसरा कोण येत नाही बघा, पण तरी तुमच्या मांसाच्या वासानं रात्री वाघोबा नक्की येईल. त्याला सांगतो हा तुम्हाला मोकळं सोडून द्यायला. बरं दादा, राम राम जातो. बापरे, वाघ येणार, यांनी वस्त्र हरण केले, वाघ प्राण हरण करणार. आता या संकटी मला कोण हात देईल? हा माझा जोडीदार धोंडण ना माझ्या बरोबर या बाजू शत्रूच्या मुडद्यास लुटीत पानपतचा सूड उगवीत होता, तो मला क्वचित शोधित येईल. पण वस्त्रहरण झालेल्या त्या द्रौपदी सारखीच या मला पाहताच तो दुष्ट दुर्योधन माझी अधिकच विटंबना मांडील. भगवंता कृष्णा, आता तूच माझी लाज राखशील तर राखशील हो. या संकटी मात्र माझी मावशी म्हणत असे तो धावाच आता भक्तिभावाने म्हणावा. तो धावा म्हणताच सगळी संकटे टळतात असे ती सांगे. इतकेच नव्हे तर चुलीत ओलीलाकडे धुमसून त्रास देऊ लागली की मावशीने तो धावा म्हणताच ती धडाधड पेटू लागतात. हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. तेव्हा हे देवा, मी भक्तीने करीतो तोच धावा, मी माझी ती मावशीच आहे असे समजून मला तात्काळ पावा. संकष्टी पडली द्रौपदी, पडली द्रौपदी ये धावत कृष्णा आधी. केले माझे वस्त्रहरण, केले माझे वस्त्रहरण, मी येई तुला शरण. माझी बाई वेणी ओढली, माझी बाई वेणी ओढली, वेणी ओढली. तडतडीत केसवनमाली, तडतडीत केसवनमाली, मी तर अबला, मी तर बाई अबला, बाई अबला, दुःशासन गांजी मला. काय श्रीकृष्ण धावत आले की काय? या देवा या. अग कुठे आहेस तू अबले? कोणी ओढली का तुझी वेणी? तू कती उगी माझी कोंडू ताई ती? चल हट कृत्या, ही कशी काय धडपडली इथे? कोंडू ताई, तुमची का वस्त्र त्या दुःशासनांनी हरण केली? अहो पण ही काय पडली आहे तिथेच, वस्त्र आणि दागिने देखील. घालते हो तुम्हाला ती पुन्हा. कशी शोभते माझी कोंडू ताई, पावला कृष्ण पावला ना तुला. बाई आता पुरे कर माझी विटंबना आणि सोडून दे मला. सोडलेस तर मी तुला मारणार नाही. भिऊ नकोस, आम्ही मराठे वीर स्त्रियांची लढत नसतो. खरे ना, बर सोडते मी तुला, पण एकदा तो तुझा धावा पुन्हा भर, आता तो तुला जास्तच शोभेल. खरच सोडीन, अगदी खरच, म्हण म्हण. पुन्हा धावा म्हणतो. संकष्टी पडली द्रौपदी, पडली द्रौपदी, पडली द्रौपदी, ये धावत कृष्णा आधी. केले माझे वस्त्रहरण, केले माझे वस्त्रहरण, मी येई तुला शरण. माझी बाई वेणी ओढली, माझी बाई वेणी ओढली, वेणी ओढली, तडतडीत केसवन माली. मी तर बाई अबला, मी तर बाई अबला, दुःशासन गांजी मला. उत्तम. फक्कड, खरोखर अमोघ धावा आहे हो हा. अग बाई, हे कृष्ण आलेच धावत, जाते मी आपली. अरे हा कसला गलका होता इकडे? कोण? कोंडण्णा? वा वा, जय देव बाप्पा, जय अर्धनारी नटेश्वरा. धोंड्या, तुला देखील लाज वाटत नाही ना असे दात काढून हसायला? सोड मला पहिल्याने. अरे माझ्यावर तुटून पडलेल्या शत्रूंनी माझा घात केला, त्याची तुलाही माझ्या मुर्दे लुटीतील साथीदारालाही लाज वाटायला हवी. अरे पण तुझ्या हाती तलवार नव्हती का? त्या चोरातील एका दोघांना तरी लंबे का नाही केलेस? किती भ्याड आहेस तू. अरे मूर्खा, हाती तलवार असती तर अब्दालीची तरी छाती होती का माझ्या समोर यायची? पण त्या भुरट्या चोरांशी लढायला मी तुझ्यासारखा कोणी यश किंचित स्वयंपाकी नव्हतो,
समजलास का? म्हणून मी ती खाली टाकून दिली, मी त्यांनी ती पळवली. तसाच एखादा बरोबरीचा सरदारी शत्रू येऊ दे, तसाच एखादा बाका प्रसंग घडू दे, मग मी मराठ्यांची जहागिरी तलवार कशी चालवतो ते तूच पाहशील. मी मला भ्याड म्हणल्याची तुला लाज वाटेल. बर बाबा, आता पहिल्यानी त्या झाडीआड चालून हे सोंग उतर, मी माझा दुसरा कपडा घाल. तिकडे सैन्यात परत जाण्यास फार उशीर लागला. मी तुझ्या माझ्या सामायिक धंद्याचं बिंग फुटलं तर दोघांचे टाळकं शेकलं जाईल. चल